नमस्कार, स्वागत आहे तुमची माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासोबत पावसाळा विशेष पौष्टिक लाडूची रेसिपी शेअर करत आहे. पावसाळ्यामध्ये आपल्याला वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशावेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज असते, ज्यामुळे आपल्याला आजारांपासून बचाव करता येतो. तर आज आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पौष्टिक लाडू बनवणार आहोत. हे लाडू करताना आपण यामध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि इतर भरपूर पौष्टिक घटक आहेत असे पदार्थ वापरून हे लाडू बनवलेले आहेत. यामुळे आपली इम्युनिटी पॉवर नक्कीच वाढेल. आपण हा पौष्टिक लाडू रोज सकाळी एक खाल्ला तरीही तो आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतो. तसेही लहान मुले ड्रायफ्रूट्स खायला कंटाळा करतात, अशावेळी त्यांना हा लाडू दिला तर ते देखील अगदी आवडीने खातील. चला तर मग लगेचच बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी गॅसवर एक कढई गरम करून घेतली आहे आणि यामध्ये मी 3 वाटे शेंगदाणे घातले आहेत. लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे शेंगदाणे चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, शिवाय यामध्ये मॅंगनीज, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे इतर आपल्या शरीरासाठी आवश्यक अशी पोषक तत्वे देखील असतात. त्वचा आणि केसांसाठी देखील हे शेंगदाणे खूपच फायदेशीर ठरतात. पहा, मध्यम ते अगदी कमी गॅसवर इथे मी हे शेंगदाणे चांगले खमंग भाजून घेतले आहेत. पहा, अशा प्रकारे आपल्याला हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत. पहा, अशा प्रकारे हे शेंगदाणे चांगले भाजले की लगेचच काढून घ्यावेत. आता त्याच कढीत 1 वाटी डाळे घालावेत. याला काही ठिकाणी पंढरपुरी डाळे किंवा भाजकी डाळे असे देखील म्हणतात. मध्यम आचेवर आपल्याला हे डाळे चांगले भाजून घ्यायचे आहेत. डाळ्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियम असते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. अगदी 1 ते 2 मिनिटातच हे डाळे छान भाजले जाते, लगेचच काढून घ्यावे. आता याच कढीत 1 वाटी कच्चे पोहे घालावेत आणि हे पोहे देखील मध्यम ते मंद आचेवर चांगले भाजून घ्यावेत. पोह्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर आणि लोह असते, शिवाय यामध्ये काही प्रमाणात जीवनसत्वे देखील असतात, जे आपल्याला शरीरासाठी फायदेशीर ठरतात. आता पोहे देखील चांगले कुरकुरीत होईपर्यंत 2 ते 3 मिनिटे चांगले भाजून घ्यावेत आणि नंतर ते काढून घ्यावेत. आता याच कढीत आपल्याला 1/2 वाटी तीळ घालायचे आहेत आणि हे तीळ देखील अगदी मंद आचेवर चांगले भाजून घ्यावेत. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फायबर आणि फॉस्फरससारखे घटक असतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. तीळ त्वचा, केस, हाडे, हृदय यासाठी खूपच उपयुक्त ठरते. तिळामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट उच्च प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास खूप मदत होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात तिळाचे सेवन अवश्य करावे. आता तीळ देखील चांगले भाजले की काढून घ्यावे. आता याच कढईत 1/2 ते 1/4 वाटी जवस घालावे. मंद आचेवर आपल्याला हे जवस चांगले खमंग भाजून घ्यायचे आहे. जवसाला काही भागामध्ये अळशी असे देखील म्हणतात. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं प्रमाण भरपूर असतं, जे आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचं असतं. शिवाय जवसामध्ये प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, फायबर, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न असते. वजन कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी देखील जवसाचे सेवन उपयुक्त ठरते. पहा, अशा प्रकारे हे जवस मंद आचेवर चांगले 4 ते 5 मिनिट मी भाजून घेतले आहे आणि याचा छान असा सुगंध दरवळू लागला की ते छान असे भाजले समजावे आणि काढून घ्यावे. आता याच कढईमध्ये 2 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालावा. हे सुक्या खोबऱ्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॅट्स असतात, जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात. अगदी मंद आचेवर आपल्याला हे सुक्या खोबऱ्याचा किस चांगला भाजून घ्यायचा आहे, कारण भाजताना हे सुके खोबऱ्याचा किस तेल रिलीज करतं आणि ते करपण्याची शक्यता असते. त्यामुळे कलत्याने एकसारखे हलवत मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे आहे. पहा, अशा प्रकारे याला छान असा सोनेरी रंग आला की लगेचच हे सुक्या खोबऱ्याचा किस काढून घ्यायचा आहे. आता याच कढईमध्ये 1 चमचा बडीशेप घालावी आणि ही बडीशेप अगदी गॅस बंद करूनच आपल्याला भाजून घ्यायची आहे, कारण कढई गरम आहे त्यामुळे ही छान अशी भाजली जाते. 1/2 मिनिटातच ही बडीशेप छान अशी भाजली जाते आणि याचा छान असा सुगंध दरवळू लागतो, लगेचच ती काढून घ्यावी. आता याच कढईमध्ये 1/2 चमचा तूप ओतावे. तूप चांगले गरम झाले की यामध्ये 1 वाटी मनुका घालाव्यात. हे मनुके अगदी मंद आचेवर आपल्याला तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. पहा, कलत्याने ते मी एकसारखे हलवत आहे. मनुक्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे असतात, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. पहा, अशा प्रकारे हे मनुके तुपामध्ये छान तळले की ते छान असे फुलले जातात, लगेचच ते काढून घ्यावेत. आता उरलेल्या याच तुपामध्ये आपल्याला
एक वाटी बदाम, एक वाटी पिस्ता, एक वाटी काजू आणि एक वाटी अक्रोड घालायचे आहेत. आणि अगदी मंदाचर आपल्याला हे तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. तर या सर्व ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन्स, फायबर आणि आयर्न असते, जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते. शिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्या त्वचेसाठी, केसासाठी आणि हाडांसाठी, शिवाय हृदयासाठी देखील खूपच फायदेशीर ठरतात. अशा प्रकारे सोनेरी रंगावर हे सर्व ड्रायफ्रूट्स आले की लगेचच काढून घ्यावेत. तर इथे मी लाडूसाठी सर्व आवश्यक साहित्य भाजून घेतले आहे. तर भाजून घेतलेले शेंगदाणे गार झाले की त्याची साल काढून घ्यायची आहे. शक्य होईल तितकी सर्व साल काढून घ्यावी, किंवा सालासकट देखील हे शेंगदाणे तुम्ही घालू शकता, कारण त्यामध्ये देखील पौष्टिक घटक असतात. तर भाजून घेतलेले साहित्य पूर्णपणे थंड झाले की मगच लाडू बनवायला घ्यावेत. तर आता हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड झाले आहे. तर मिक्सरच्या भांड्यात हे भाजून साल काढलेले शेंगदाणे घालावेत आणि ते छान असे वाटून घ्यावेत. पहा, अशा प्रकारे हे शेंगदाणे मी चांगले वाटून घेतले आहेत आणि ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतले आहेत. तर इथे शेंगदाणे थोडे जास्त प्रमाणात होते, त्यामुळे मी हे दोन बॅचमध्ये वाटून घेतले आहेत. आता याच मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले पोहे, जवस, तीळ, डाळे आणि सुक्या खोबऱ्याचा कीस घालावा आणि तो देखील मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यावा. पहा अशा प्रकारे. इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हे छान असे बारीक वाटून घेतलेले आहे. आता याच मोठ्या परातीमध्ये हे वाटण काढून घ्यावे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता घालावात. तर इथे आपण मनुका घालणार नाही आहोत, तर मनुका आपण नंतर यामध्ये घालणार आहोत, कारण मनुका मिक्सरमधून वाटून लाडूमध्ये घातल्यास लाडू काही दिवसानंतर आंबट लागतात, म्हणून आपण मनुके अख्खेच या लाडूमध्ये घालणार आहोत. आता मिक्सरमधून हे सर्व ड्रायफ्रूट चांगले वाटून घ्यावेत आणि ते देखील त्याच मोठ्या परातीमध्ये काढून घ्यावेत. आता इथे मी त्याच वाटीने, ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले होते, त्याच वाटीच्या प्रमाणात 2 वाटी गुळ आणि 2 वाटी खजूर या सर्व मिश्रणामध्ये घातलं आहे आणि हाताने अशा प्रकारे चांगले एकजीव करून घेत आहे. इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता खजूर आणि गुळ हाताने अशा प्रकारे या सर्व मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण चांगले तयार झाले आहे. आता हे तयार झालेले मिश्रण आपल्याला मिक्सरमधून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचे आहे. तर इथे मी मोठ्या चमच्याने 2 ते 3 चमचे हे मिश्रण मिक्सरमधून घालून पहा अशा प्रकारे अगदी बारीक वाटून घेतलेले आहे. पहा, याला छान असे बाइंडिंग देखील आलेले आहे आणि गुळ आणि खजूर या सर्व मिश्रणामध्ये चांगला एकजीव झालेला आहे. आता याच मोठ्या परातीच्या एका बाजूला हे वाटून घेतलेले बारीक केलेले जे मिश्रण आहे ते काढून घ्यावे आणि उरलेले मिक्स केलेले जे मिश्रण आहे ते अशाच प्रकारे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे. तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण मी मिक्सरमधून चांगले एकजीव होईपर्यंत वाटून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला बडीशेप घालायची आहे. तर त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात ती भाजलेली 1 चमचा बडीशेप घालावी आणि 4-5 वेलची सोलून यामध्ये घालावीत. सोबतच यामध्ये 1 चमचा साखर घालावी, जेणेकरून ही बडीशेप आणि वेलची चांगली वाटली जाईल. आणि पहा अशा प्रकारे इथे हे वेलची पावडर आणि बडीशेप पावडर तयार झालेली आहे. तयार झालेली ही बडीशेप पावडर याच मिश्रणामध्ये घालावी. सोबतच यामध्ये तुपामध्ये चांगल्या परतून घेतलेल्या मनुका घालाव्यात आणि पुन्हा एकदा हाताने हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे, म्हणजे बडीशेप पावडर आणि मनुके देखील सर्व मिश्रणामध्ये चांगले एकजीव होतील आणि सर्वत्र हे मनुके देखील पसरतील आणि लाडू बांधताना सर्व लाडूमध्ये हे मनुके व्यवस्थित येतील. पहा अशा प्रकारे हे सर्व मिश्रण चांगले एकजीव झालेले आहे. तर या मिश्रणाला छान असे बाइंडिंग देखील आलेले आहे, कारण सर्व साहित्य हे खूपच तेल रिलीज करणारे आहे, त्यामुळे ते आपण तुपाचा देखील अजिबात वापर करणार नाही. तर या मिश्रणाला छान असा गुळामुळे आणि खजूर घातल्यामुळे देखील छान असे बाइंडिंग आलेले आहे. पहा, त्यामुळे हे लाडू अगदी सहजपणे वळले जातात. तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या आकारात अशा प्रकारे छान असे लाडू वळून घ्यावेत. पहा, दिसायला देखील अगदी सुरेख असे हे लाडू दिसत आहेत. अशाच प्रकारे या सर्व मिश्रणाचे लाडू वळून घ्यावेत. येथे तुम्ही पाहू शकता पावसाळा विशेष अगदी पौष्टिक असे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, फॉस्फरस, आयर्नने भरपूर असे हे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत. या लाडूमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजारांपासून आपले संरक्षण देखील होते.
त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात असे हे पौष्टिक लाडू आवर्जून करायलाच हवेत. लहान मुले, मोठी माणसे किंवा आजारी माणसांसाठी देखील हे लाडू खूपच उपयुक्त ठरतात. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.